सकाळी मॉर्निंग वॉकला आलो होतो आणि मला एका साईडला खूप गर्दी दिसली. म्हणलं काय, तर बघा तो प्राण्यांचा बाजार होतो पलूसमधील बस स्टँडच्या समोर. हा प्राण्यांचा बाजार लागतो. हा असा प्राण्यांचा बाजार. काही लोक प्राणी पाळायला, काही लोक तुलने त्याची बाईक रेडी केलेली आहे आणि तो आता निघतोय गोव्याला. अतुल, हॅपी जर्नी बाई, सेफ रायडिंग, गो स्लो आणि पोचल्यानंतर फोन कर. काय यावर्षी जर जमलं ना, मी पण तुला जॉईन होईल ॲज अ रायडर. तुला बघून मला माझ्या रायडिंगचे दिवस आठवत आहेत. ओके, हा लव्ह यू. खूप मजा आली सोबत काम करून आणि असं पुढे खूप काम करायचं आहे आपल्याला. येस, यो मी चाललोय गोव्याला आणि माझी पण इच्छा, जशी कुणाच्या तर रायडिंगची इच्छा होते तशी माझी पण इच्छा होते असे ब्लॉग करावे. तुम्हाला जर वाटत असेल मी ब्लॉग करावे तर कमेंट खाली नक्की सांगा. अतुल रेडी झाले त्याच्या ब्लॅक ब्युटी सोबत गोव्याच्या स्वारीसाठी. बाय बाय बाय. असे आमच्या मायने दिलेली आहेत. हे आहे अतुल हरबा महापुर्या शार्दूल. खूप खूप प्रेम तुझी बुड्ढी. अतुल हरबा खूप खूप प्रेम तुझी माय. हे आहे स्नेहल म्हणजे लट्टुडी. खूप खूप प्रेम तुझी विद्याताई. लव्ह यू. अंकिता, अंकिता म्हणजे अंकुडी. खूप खूप प्रेम तुझी विद्याताई. लव्ह यू. आणि ही आहे शिवानी. खूप खूप प्रेम तुझी विद्याताई. लव्ह यू. असं सगळ्यांसाठी तिने एवढे गिफ्ट दिलेले आहेत आणि माझ्यासाठी पण दिलेलं आहे. माझ्यासाठी दिलं. अशी आहे आमची माय. घेऊन मी खालती जातो आणि प्रत्येकाच्या बेडवरती ठेवून टाकतो. लठोडी, हे स्नेहल, हे तुझ्यासाठी मायकडनं गिफ्ट. अबे, हे कधी घातलं? आणि हे अंकुडीचं आहे. अंकुडीचं सामान कुठे आहे? तर अंकुडीच्या सामानामध्ये हे अंकुडीचं ठेवून दे. आणि मी हे आहे शिवानीचं. शिवानीची परमिशन न घेतो तिच्या रूम मध्ये जातोय आणि तिच्या बेडवरती ठेवून टाकतो. तिची काय रिॲक्शन आहे? माय गॉड, ही शिवानीची रूम. सॉरी शिवानी, मी तुझ्या रूम मध्ये विदाऊट एनी परमिशन येतोय. हे तुझ्यासाठी तुझ्या ताईने गिफ्ट दिलेलं आहे. जेव्हा सिंधुताईच्या सिरियलच्या शूटसाठी आलो होतो आम्ही, तेव्हा पहिल्यांदा आम्ही राहायला होतो कुंडलमध्ये आणि आता आम्ही पलूसला राहतो. तर या कुंडलची आज इकडे यात्रा आहे. मी आणि स्नेहल आम्ही दोघं ही यात्रा बघण्यासाठी आलो आहे. करूया यात्रा. आमच्याकडे फार वेगळ्या पद्धतीची यात्रा असते. इकडे माहित नाही कशी यात्रा आहे. बघूया, एक्सप्लोर करूया यात्रा. ही यात्रा बघून मला माझ्या गावची यात्रा आठवते, माळेगावची. आमच्याकडे पण सेम अशाच पद्धतीची यात्रा होते. एवढीच गर्दी असते. माहित नाही अजून किती दूर ही अशी यात्रा आहे. Thank you.
है ना, मुंबईत आल्यासारखं वाटतं ना स्टेशनच्या बाहेर. असं वाटतंय की मुंबईतल्या स्टेशन, हा दादर स्टेशनच्या बाहेरची जी स्ट्रीट असते ना तसं वाटतं. हा गर्दी कमी आहे पण नॉईज खूप आहे. जत्रेमध्ये सगळ्यात जास्त जे सामान असतं ते स्त्रियांचं सगळ्यात जास्त असतं, पुरुषांचं काही जास्त नसतं. खाण्याचे आयटम बघून इतकी भूक लागली आहे, लय भूक लागली आहे. पण मी पार्सल घेतलंय उकडीचा भात, तो खाणार आहे. मला इतकं खावं वाटते पण आता मी नाही खाणार, तर मी उकडीचा भात घेतलाय. आईस्क्रीम बघून आईस्क्रीम पण खावं वाटते यार. छान लोकेशन आहे, जरा जाऊन बघूया काय. शिवजयंती आहे. एवढा सुंदर देखावा आहे, इतका आवडलाय. आणि इतके लोक इथे आज जमले, खूप सुंदर देखावा आहे, मला खूप आवडलं. यात्रेत आलो आणि आकाश पाळणा नाही पाहिला असं होत नाही, आणि यात्रामध्ये आकाश पाळणा असला तरच यात्रा झाली असं सारखं वाटतं. मोठे मोठे आकाश पाळणे आहे तिथे. मामाने मला प्रश्न विचारला काय करायला, म्हणलं शिकतोय आता आहे मी पण टाकतो धंदा. शिकवता का मामा मला? हा मामा शिकवायला तयार, शिकू का? खातो पहिल्यांदा खातोय मी खर तरी गावच्या साईडला. पेरी पेरी पोटॅटो चिप्स, पेरी पेरी पोटॅटो चिप्स बघूया त्याची चव आहे. इंटरेस्टिंग आहे. आता काढून खातो हे म्युनिक मुळे जरा मिशन लागत. बघूया मजा आली यात्रेला, छान होता अनुभव. एकदम गावाकडची आठवण आली मला की गावामध्ये पण अशा पद, म्हणजे आमच्याकडे पण अशीच यात्रा होते. छान तिथं आहे, नाव काढणं मजा आली.
आणि ही पण मजा आली. ॲक्च्युली मला खाता येत नाही आहे, ते कसं खातात ते मला ॲक्च्युली माहीत पण नाही. वा, अशा प्रकारे यात्रा संपलेली आहे आणि आमची गाडी पण आलेली आहे. हो खाल्लं मी, कारण मला एका हाताने खाता येत नव्हतं, त्यामुळे मी फटाक्कने खाऊन टाकलं त्याला. ही आमची व्हाईट परी. आता जातो आणि जेवतो आणि मग झोपूयात. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कसा वाटला, आमच्या गप्पा कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगा. आणि दुसरं, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही, सबस्क्राईब करा आणि असेच गमतीदार मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा.